सैराट सारख्या यशस्वी सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलेल्या बाळ्या म्हणजेच अभिनेता तानाजी गालगुंडे आता लवकरच मालिकेच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. मन झालं बाजींद या मालिकेत तानाजी मुंजाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतोय. ही व्यक्तिरेखा सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतीय. तानाजी हा पहिल्यांदाच टेलिव्हिजन माध्यमात काम करतोय आणि त्याचा अनुभव त्याने लोकमत फिल्मीच्या टीम सोबत शेअर केलाय. टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळात खूप फास्ट आहे. या माध्यमातून आपण खूपच कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तसेच या माध्यमात काम पण खूप वेगाने असतात. हे मला थोडंसं अंगवळी पडताना कठीण पडतं पण मालिकेच्या टीमचा सपोर्ट भरपूर आहे त्यामुळे मला सगळे सांभाळून घेत आहे. सिनेमात काम करताना आपल्याकडे खूप वेळ असतो. महिनाभर आधी स्क्रिप्ट मिळते आणि मग त्यावर चर्चा होते. पण टेलिव्हिजनचं तसं नसतं. तिथे स्क्रिप्ट हातात आली की लगेच सीन करायचा असतो. पण हे सगळं इतकं सांभाळून घेतोय की प्रेक्षकांना तानाजी मुंजा ही व्यक्तिरेखा खूप आवडते. या व्यक्तिरेखाला प्रेक्षकांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना तानाजी म्हणाला, माझ्या या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकाकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय. मुंजाला पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येते. त्याचा होणारा गोंधळ आणि त्यांच्या रिॲक्शन्स पाहायला प्रेक्षकांना खूपच आवडतंय. तुम्हाला तानाजीची ही व्यक्तिरेखा कशी वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्सने नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसिपसाठी फॉलो करा लोकमत फिल्मी. डोळे तुला दिसत नाही का पुढचे? आम्हीच तुला दिसलो ना सर. तुझा डोळा बघितला का रे? बारीक डोळ्या. ए हेकडे आवाज खाली कर. तुला माहिती का मी कोण आहे आणि कारखाना कोणाचा तुला माहिती का? एका ठोक्यातच बुगा करील. नादी लागू का पोत्यात भरावं लागेल. केला तर वट ना तर शेवटच. तू तू माझा बुगा करणार? अरे जा. तुमच्यासारख्या माणसं नादी लागायला वेळ नाही मला. त्यासाठी माणसं ठेवलेत मी. त्यांना जर बोलला ना भुगास करतील तुझा टीबी पिठ्यासारखा. तुला वाटलं मी का तुला भेटतोय? अरे तुझी कुठली माणसं तुझा राय रायच नाव घेऊ नको. नजीब का कुठे हातात देईल तुझ्या? झालं झालं का? नाही म्हणजे काम करू का नको का बसू इथच?